रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी. कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन. असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट. जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. शाळगाव तालुका कडेगाव येथील MIDC मधील म्यानमार केमिकल फॅक्टरीला वायू गळतीमुळे स्फोट झालाय. या स्फोटमध्ये राणी उथळे वय 40 यांचा मृत्यू झालाय तर 9 कामगार जखमी झालेत. त्यांना कराड येथील सह्याद्री व श्री हॉस्पिटल व इतर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. MIDC परिसरात असलेल्या फॅक्टरीला वायू गळती व विषारी वायूमुळे रायगाव डोबा वस्ती बारुखोल परिसरात भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. वायू गळतीमुळे येथील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास जाणवत होता. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी अग्निशमन विभाग पोलीस प्रदूषण नियंत्रण विभाग यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झाले. या घटनेतील जखमींमध्ये किशोर सापकर वय 45, मारुती थोरात वय 40, सायली पुजारी वय 22, हेमंत पुजारी वय 45, राहणार बोबाळेवाडी, प्राजक्ता मुळीक, वरद मुळीक, शुभम यादव, नीलम रेटरेकर, शिवाजी मुळीक राहणार शाळगाव, कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत.